नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भा एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मग आपला जो इनिशिएटिव्ह आहे अंतिम, या अंतिम बॅचमध्ये तुम्हाला शेड्यूल दिल्या जातात अभ्यासांचे, वीकली टार्गेट्स दिल्या जातात की कोणत्या तासाला कोणता सब्जेक्ट तुम्हाला वाचायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे दिवसभर. आणि वीकली टार्गेट्स म्हणजे काय की एखादा जर सब्जेक्ट आहे तर आठवड्यातून तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स कोणत्या कोणत्या दिवशी वाचायचे आहेत, तर हे असं सर्व सिस्टमॅटिक प्लॅनिंग तुम्हाला करून दिले जाते या अंतिम बॅचमध्ये, राईट. आणि मग आपण काय करतो की त्या आठवड्यामध्ये जेवढे टॉपिक्स तुम्ही रीड केलेले आहेत, म्हणजे जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर तो प्रॉपर तुम्ही शेड्यूल वाईज केला की नाही, आणि केला तर तो अभ्यास तुम्ही किती इफेक्टिव्हली केलेला आहे, इनपुट आउटपुट रेशो काय आहे, हे सर्व चेक करण्याकरिता आपण दर संडेला टेस्ट घेतो. म्हणजे सोमवार ते शनिवार तुम्ही जे टॉपिक्स रीड करतायत कुठल्याही सब्जेक्टचे, तर त्या टॉपिकच्या बेसिसवर संडेला टेस्ट होणार, जेणेकरून तुम्ही तुमचा इनपुट आउटपुट रेशो कॅल्क्युलेट करू शकता की तुम्ही ते टॉपिक्स किती इफेक्टिव्हली स्टडी केलेले आहे. तर या वीकमधले आपण पर्यावरण, आपला हा जो विषय आहे तो आपण कव्हर केलेला आहे आणि त्यावरच टेस्ट झालेली आहे संडेला. तर त्या टेस्टमध्ये टोटल पर्यावरणचे 10 प्रश्न विचारलेले आहे. तर हे 10 प्रश्नांचे आज आपण इथे एक्सप्लेनेशन बघणार आहोत, ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 41 पासनं तुमचं पर्यावरण सुरू होत आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले गेले आहे बघा. क्वेश्चन नंबर 41 काय म्हणतो, खालीलपैकी कोरल ब्लिचिंगची कारणे कोणती आहेत. तुम्हाला कोरल ब्लिचिंगची कारणे विचारलेली आहेत. बघा, पहिलं आहे महासागरांचे वाढलेले तापमान, दुसरं आहे महासागरांच्या पाण्यातील गाळ, त्यानंतर आहे सूर्यप्रकाशात होणारी वाढ, म्हणजे सूर्यप्रकाशातील वाढ, नंतर दिलं आहे महासागरांचे आम्लीकरण व प्रदूषण, आणि त्यानंतर दिलेलं आहे क्षारतेमध्ये होणारा बदल. तर आता जर आपण कोरल रीफ हा टॉपिक जेव्हा स्टडी करतो, प्रवाळ भित्तिका, तर त्यामध्ये आपण हा कन्सेप्ट स्टडी करतो कोरल ब्लिचिंग. आता याची जर कारणे बघितली, तर ही जी कारणे इथे मेन्शन केलेली आहे, हे सर्वच्या सर्व कारणे ठरतात कोरल ब्लिचिंगसाठी. म्हणून करेक्ट आन्सर काय येणार याचं, कोरल ब्लिचिंगची कारणे कोणती, तर वरीलपैकी सर्व. आता बघा, हा कन्सेप्ट काय आहे मी तुम्हाला समजून सांगते. बघा, आपल्याला प्रवाळ भित्तिका हा टॉपिक आहे, राईट. प्रवाळ भित्तिका म्हणजेच काय, कोरल रीफ. आता हे काय असते बघा, तुम्हाला मी याआधी बरेचदा समजून सांगितलं आहे, यावर आपण अनेक व्हिडिओ घेतले आहे, कारण यावर्षी पर्टिक्युलरली यावर्षी लक्षदीप बेटे जी आहे ती न्यूजमध्ये होती, आणि ती न्यूजमध्ये असल्यामुळे कोरल ब्लिचिंग आणि कोरल रीफसुद्धा न्यूजमध्ये आहे, तर यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस असू शकतात, चान्सेस आहेत. बघा, कोरल ब्लिचिंग हा कन्सेप्ट वेगळा असते, आणि पहिला कन्सेप्ट येतो तो म्हणजे कोरल रीफ. आता कोरल रीफ म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू प्रवाळ, आणि ही झाली भित्तिका. आता हा कन्सेप्ट काय असतो बघा, आपल्याला माहीत आहे की एक वनस्पती असणार आणि एक प्राणी असणार, आणि हे दोन्ही पण सिम्बॉयटिक रिलेशनशिपमध्ये येणार. मग वनस्पती आणि प्राणी कोण, तर एक प्राणी असतो ज्याला आपण पॉलिप्स म्हणतो, ठीक आहे, ज्याला आपण प्रवाळ असं म्हणणार, त्या प्राण्याचं नाव काय, प्रवाळ, ठीक आहे. आता हा प्राणी कशापासून तयार झालेला असतो, तो हा प्राणी कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेला असतो, आणि याला जर का स्वतःची वाढ करायची असेल, वाढायचं असेल, तर याला परत कशाची गरज असते, तर कॅल्शियमचीच गरज असते, परंतु तू स्वतःचं कॅल्शियम स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे कॅल्शियमसाठी तो दुसऱ्यांवर डिपेंड असणार. आता परत अशीच एक ज्याला आपण म्हणणार वनस्पती असते, मग तिचं नाव आहे झूझॅन्थली, त्या वनस्पतीचं नाव काय आहे, झूझॅन्थली. आता हे वनस्पती म्हणजेच नेमकं काय, तर ही एक प्रकारचा शैवाल आहे, ही काय आहे, शैवाल आहे, ठीक आहे. आता या वनस्पती, आता ही वनस्पती असल्यामुळे काय असणार, तर ही उत्पादक असणार. उत्पादक म्हणजेच काय, की सूर्यप्रकाश हा जर सूर्यप्रकाश जर का या वनस्पतीला मिळत असेल, तर ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार, म्हणजेच ही इनडायरेक्टली काय तयार करणार, कॅल्शियम तयार करणार. पण परत सेम प्रॉब्लेम येतो की ही जी वनस्पती आहे, म्हणजे हा जो शैवाल आहे, या शैवालला एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी कडक किंवा कठोर अशा पृष्ठभागाची गरज असते, की जेणेकरून त्या आधारावर, त्याच्या आधारावर ही काय करणार, जगू शकणार. जसं झाडावर वेल वाढते, वेल असते, तर ती वेलीला, वेलीला कुठल्याही एका
स्ट्रॉंग कठोर अशा झाडाची गरज असते, वृक्षाची गरज असते. त्याचप्रमाणे या शैवालाला देखील एका कठोर पृष्ठभागाची गरज असते. मग आता बघा, याला पण एका विशिष्ट गोष्टींची गरज आहे, आणि हा जो प्राणी आहे ज्याला आपण प्रवाळ म्हणणार त्याला देखील एका विशिष्ट गोष्टींची गरज आहे, आणि या दोघांच्या गरजांची पूर्तता हे एक दुसरे करतात. बघा, याला कॅल्शियमची गरज आहे प्रवाळांना, तर कॅल्शियमचा पुरवठा कोण करणार, उत्पादन कोण करणार, तर हा शैवाल करणार. आणि या शैवालाला कशाची गरज आहे, कठोर पृष्ठभागाची, तर त्याचा पुरवठा कोण करणार, तर हा पॉलिप्स करणार. मग दोन्ही जर का एकमेकांच्या गरजांची पूर्तता करत असणार तर हे दोन्ही सिम्बॉयटिक रिलेशनमध्ये येणार. जे आपण वेगवेगळे रिलेशनशिप स्टडी करतो त्यामध्ये सिम्बॉयटिक रिलेशन म्हणजेच काय, दोघांनाही फायदा होईल अशा संपर्कामध्ये ते येतात. आणि हे जे शैवाल आहे, हा शैवाल या पॉलिप्सवर, प्रवाळांवर वाढतो, त्यांच्या पृष्ठभागावर तो राहतो, तिथे तो वाढतो आणि तिथे तो अन्न तयार करतो, आणि इनडायरेक्टली मग त्यांनी तयार केलेल्या अन्नामार्फत कॅल्शियमचा पुरवठा त्या प्रवाळांना होतात. आता हे जे शैवाल आहे, हे शैवाल फार कलरफुल असते, त्याला एस्थेटिक महत्त्व असते, त्याला सुंदरता असते. हे तुम्हाला ज्या पद्धतीने या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे, हे जे इमेज आहे, त्या पद्धतीने अगदी फार सुंदर प्रकारे हे जे शैवाल असतात, त्यामुळे याला फार कलरफुल इफेक्ट आलेला असतो. आणि असे हे मोठे मोठे समुद्रांमध्ये, महासागरांमध्ये तुम्हाला कोरल्स दिसून येणार. मग हे झाले कोरल्स, हे झाले फक्त प्रवाळ. मग यांची भित्तिका कशी तयार होते, कारण आपल्याला कन्सेप्ट काय आहे, कोरल रीफ. रीफ म्हणजे काय, तर भित्तिका म्हणजे सिंपल ते झालं भिंत. यांची भिंती कशा तयार होतात, तर बघा, आता हा सपोज आपण एक कन्सिडर करू, पॉलिप्स आहे, ठीक आहे, प्रवाळ आहे, याच्यावर काय होणार, शैवाल वाढणार आणि त्याला हे असं कलरफुल इफेक्ट येणार. मग आता ह्या प्रवाळाला वाढण्यासाठी, मग हा प्रवाळ परत असा असा वाढत जाणार, म्हणजे याची वाढ होणार, ग्रोथ होणार. आता हे जसं जसं त्याला कॅल्शियम मिळणार, राईट, आता हे वाढत असताना कालांतराने यांची मृत्यू पण होणार, कारण प्राणी आहे तर त्याला एक स्पेसिफिक लाईफ टाईम आहे. जेव्हा या पॉलिप्सचा मृत्यू होतो, म्हणजे जेव्हा हे डेड होतात, तेव्हा हे इतरत्र न जाता त्याच ठिकाणी असे पडून त्यांचे जे मृत अवशेष आहे ते आजूबाजूलाच पडलेले असतात. म्हणजे हा एक जिवंत पॉलिप्स आहे, आता कालांतराने याचा मृत्यू होणार, तर ते इकडे पाण्यामध्ये कुठेही न वाहता त्याचाच बेसमध्ये इथे असणार. त्यांचे जे मृत अवशेष असते, हे मृत अवशेष त्यांच्या पृष्ठभागाशी साठून राहते, त्यांचा जो भाग आहे, त्यांचा जो बेस आहे, तिथे असे साठत राहतात. आणि यावर परत नवीन पॉलिप्सची निर्मिती होत राहते. तर हे असं करत करत जे आहे हे वाढत जातात, आणि हे वाढत असताना बघा, यांची लांबी पण वाढते, रुंदी पण वाढते. मग हे असं वाढत जात असताना, आता मला सांगा, ऑलरेडी हे कॅल्शियम कार्बोनेटचे तयार असतात, म्हणजे हे स्ट्रॉंग असतात, कठोर असतात, आणि अशी ही वाढत असताना यांची एक प्रॉपर भिंत तयार होते, म्हणजे भिंतीसारखे आपल्याला लांब लांब स्ट्रक्चर दिसतात, त्याला मग आपण म्हणतो कोरल रिफ्स, म्हणजे ही झाली प्रवाळ भिंतिका. तर बघा, आता इमेजमध्ये तरी स्पष्ट दिसणार नाही, पण हे असे लांब लांब तुम्हाला महासागरांमध्ये किंवा समुद्रांमध्ये एक मोठीच्या मोठी रांग अशी यांची दिसणार, भिंतीसारखे हे दिसणार, त्यांना म्हणतो मग आपण प्रवाळ भिंतिका. तर आता हे मी बरेचदा तुम्हाला लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, लक्षद्वीप बेटे जे आहेत त्यांची निर्मिती अशाच प्रकारच्या प्रवाळांपासून झालेली आहे. जेव्हा हे प्रवाळ कठोर होतात, बरोबर आहे, आणि ते वर येतात समुद्रसपाटीपासून, म्हणजे त्या पाण्यापासून, आणि त्यांचे प्रवाळ तयार होतात. तर हा झाला कोरल रिफ्सचा कन्सेप्ट, म्हणजे झालं कोरल. मग आता कोरल ब्लीचिंग हा कन्सेप्ट काय आहे बघा, आता हे जेव्हा कोरल आहेत यांना प्रदूषणाचा फटका बसतो, म्हणजे यांना ज्या गोष्टींची गरज आहे वाढीसाठी त्या गोष्टी यांना मिळत नाही, अतिशय जास्त प्रमाणात प्रदूषण झालेले असतात, त्यामुळे या प्रवाळांचा मृत्यू होतो, आणि या प्रवाळांवर जो शैवाल असतो झूझेंटली त्यांचा देखील मृत्यू होतो. मग जो शैवाल आहे तो जर मृत्यूमुखी पडला, म्हणजे त्याचा मृत्यू झाला, डेड झाला तो, तर मग काय होणार, तर हे जे तो एक एस्थेटिक किंवा एक सुंदर असं इफेक्ट देतो, म्हणजे हा कलरफुल इफेक्ट जो आहे तो निघून जाणार, कारण हा शैवाल मृत झालेला आहे. तर मग हे जे प्रवाळ आहे, हे प्रवाळ असे पांढरे पडतात, त्याला डेट म्हणतो आपण, हे असे पांढरं स्ट्रक्चर दिसते, तिथं कुठलीही सुंदरता नसते, कलरफुलनेस नसतो, काहीही नसतो. असं जेव्हा या प्रवाळांचं ट्रान्सफॉर्मेशन होते, किंवा असं जेव्हा महासागरांमध्ये हे प्रवाळ आढळून येतात, तेव्हा त्यांना मग कोरल ब्लीचिंग म्हणतात. म्हणजे कोरल ब्लीचिंग म्हणजे काय, की हे जे अशा पद्धतीचे जे कोरल होते त्यांचं रूपांतर आता कशामध्ये झालं आहे, तर अशा स्ट्रक्चरमध्ये झालेलं आहे. मग हे का बरं होते, तर सिम्पल गोष्ट आहे की या प्रवाळांच्या निर्मितीसाठी जे घटक कारणीभूत आहेत, किंवा ज्या गोष्टींची गरज आहे, ते त्यांना मिळणार नाही. मग ते का नाही मिळत, कारण होणार आहे प्रदूषण. कारण पर्यावरणामध्ये प्रदूषणामुळे काय होते, बरेचसे
जे परिसंस्था आहे ज्याला आपण म्हणतो किंवा पर्यावरणाचे घटक आहे त्यांचा ऱ्हास होतो. कारण हे जे प्रवाळ असतात हे प्रवाळ ऑलरेडी फार सेन्सिटिव्ह असतात. सेन्सिटिव्ह म्हणजेच काय, बघा प्रवाळांच्या निर्मितीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असणार मला सांगा. प्रवाळांची निर्मिती कधी होते, प्रवाळांची निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचा असते तो म्हणजे सूर्यप्रकाश. जर का सूर्यप्रकाशच नसणार तर मला सांगा हे जे शेवाल आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार का, नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे. त्यामुळे महासागरांच्या किंवा समुद्राच्या अशा थरापर्यंत हे आढळून येतात जिथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. मग असा थर म्हणजे कोणता, तर बघा आपण भूगोलमध्ये त्याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतो. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय, महासागराचा किंवा समुद्राचा असा भाग जिथे सूर्यप्रकाश असणार, म्हणजे कमीत कमी त्याची उंची किंवा खोली जी आहे ती 70 मीटरपेक्षा कमी असायला हवी, राईट. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे यांच्या निर्मितीसाठी किंवा यांच्या वाढीसाठी स्वच्छ पाण्याची गरज असते. म्हणजे जे पाणी प्रदूषित आहे, ज्या पाण्यामध्ये गाळ आहे, कचरा आहे, अशा पाण्यामध्ये यांची निर्मिती होत नाही. यांना क्लिअर वॉटर पाहिजे असते. त्यानंतर चौथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षारता जी आहे पाण्याची. आता समुद्र किंवा महासागर म्हटलं तर क्षारता येणार, तर क्षारता देखील स्थिर पाहिजे आहे. म्हणजे वारंवार जर का क्षारतेमध्ये कमी जास्त प्रमाण होत असेल तर त्या ठिकाणी देखील कोरलची वाढ होत नाही, त्यांची ग्रोथ होत नाही. तर असा एक मिनिमम क्रायटेरिया असतो, हे सर्व घटक जर का उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी कोरलची निर्मिती होते, प्रवाळांची निर्मिती होते. आणि ही अगदी सेन्सिटिव्ह अशी आहे, म्हणजे यामध्ये थोडाफार जर का चेंजेस झाला तर हे लगेच मरण पावायला सुरुवात होतात. म्हणजे हा जो शेवाल आहे हा काय होतो, डेड होतो, मृत्युमुखी पडतो. आणि मग अशा पद्धतीने पांढरे स्ट्रक्चर जे आहे नुसतं कॅल्शियमचे ते दिसून येतात. तर ह्याला कन्सेप्टला म्हणतात कोरल ब्लीचिंग. मग कोरल ब्लीचिंगची प्रमुख कारणे काय, तर जसं आपल्याला पेपरमध्ये दिलेलं आहे बघा तेच प्रमुख कारणे होणार. कोणते कोणते दिले आहे बघा, इथे पहिलं दिलं आहे महासागरांचे वाढलेले तापमान. आता जसं मी तुम्हाला सांगितलं यांना एक ॲव्हरेज टेम्परेचर पाहिजे असते. ॲव्हरेज टेम्परेचर तरी किती, 16 डिग्री ते 25 डिग्रीपर्यंत. म्हणजे फार जास्त पण नाही फार कमी पण नाही, 16 ते 25 डिग्रीपर्यंतचं तापमान प्रवाळांना पाहिजे असते. आता यापेक्षा जर का तापमानामध्ये वाढ झाली, म्हणजे त्या समुद्राच्या किंवा महासागरांच्या पाण्याचं तापमान जे आहे ते जर जास्त असेल तर तेथे प्रवाळांची निर्मिती होत नाही. आणि जर का प्रदूषणामुळे, हवामान बदलामुळे तापमान वाढ होत असेल तर अल्टिमेटली त्या तापमानवाढीमुळे पाणी जे आहे महासागरांचं त्याचं देखील तापमान वाढणार, बरोबर आहे. आणि हे जर तापमान वाढलं तर तिथे प्रवाळांची निर्मिती होणार नाही. दुसरं यांनी काय दिलं आहे बघा, महासागरांच्या पाण्यातील गाळ, जसं मी तुम्हाला सांगितलं यांना क्लिअर वॉटर पाहिजे असते, स्वच्छ पाणी. त्यामुळे गाळ जर का असेल पाण्यामध्ये तर निर्मिती होणार नाही. नेक्स्ट काय दिलं आहे, सूर्यप्रकाशात वाढ म्हणजेच वाढलेलं तापमान. त्यानंतर महासागरांचं आम्लीकरण आणि प्रदूषण. जसं आता हा पण एक सेपरेट कन्सेप्ट आहे पर्यावरणीय समस्यामध्ये, ओशन ॲसिडिफिकेशन. मग आपण ओशन ॲसिडिफिकेशन कशामुळे होते मला सांगा. जर का समुद्राचं किंवा महासागराचं पाणी आहे आणि या पाण्याची जर का रिॲक्शन वातावरणामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईडसोबत होत असेल तर काय तयार होते, कार्बोनिक ॲसिड तयार होत असते. आता हे कार्बोनिक ॲसिड जर का लिमिटेड प्रमाणात तयार होत असेल तर हे चांगलं असते, फायदेशीर असते. पण जर का हे एक्सेसिव्हमध्ये तयार होत असतील, जास्त प्रमाणात तयार होत असतील, तर हे मग त्या जलीय परिसंस्थेमध्ये जेवढेही घटक आहेत, सजीव घटक आहेत, त्यांच्यासाठी ते हानिकारक असते. ते जे आम्ल तयार होते, या आम्ल तयार होण्याच्या प्रक्रियेला आम्लीकरण म्हटलं जाते. तर आम्लीकरण जर का होत असेल तर त्यांनी देखील प्रवाळांचा ऱ्हास होतो. नेक्स्ट क्षारतेमध्ये होणारे बदल, याला स्थिर क्षारता पाहिजे असते. तर हे सर्वच्या सर्व जे आहे हे कशासाठी कारणीभूत आहे, कोरल ब्लीचिंगसाठी. तर करेक्ट आन्सर काय ना, वरीलपैकी सर्व. तर हा जो कन्सेप्ट आहे हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कारण हा लक्षद्वीप बेटांमुळे न्यूजमध्ये होते. लक्षद्वीप बेटे जे आहे तर लक्षद्वीप बेटे हे कोरलपासून बनलेले आहे. तर यावर मी परत एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघून घ्यायचा इनकेस नसन बघितला तर, की कशा पद्धतीने कोरल ब्लीच कोरल बीच जे आहेत किंवा कोरलची जी बेटे आहेत ते तयार होतात. तर कोरलपासून तयार झालेलं ते बीच आहे, तर त्यामुळे हा टॉपिकच न्यूजमध्ये आहे. तर होऊ शकते कोरल ब्लीचिंगवर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोरल भित्तिका म्हणजे काय, त्यानंतर त्याला त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारी कोणते कोणते घटक आहे, आणि जर का कोरल ब्लीचिंग होत असेल, म्हणजे हा पर्यावरणीय ऱ्हासमध्ये येतो, तर कोरल ब्लीचिंग होत असेल तर त्यासाठी कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत हे तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर 42.
बघा, काही वेळा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आण्विक ऑक्सिजनची आण्विक क्रियाशील हायड्रोकार्बनशी अभिक्रिया होऊन क्रियाशील रॅडिकल्सची निर्मिती होते. या रॅडिकल्सची ऑक्सिजन, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड्सशी अभिक्रिया घडते. या अभिक्रियांच्या मालिकेच्या शेवटी वरीलपैकी कोणत्या क्रिया घडून येतात, म्हणजे आपल्याला पूर्ण एक पॅराग्राफच दिलेला आहे. बघा, तुम्हाला एक प्रक्रिया दिलेली आहे, म्हणजे एक रिॲक्शन दिलेली आहे बेसिकली, आणि ही रिॲक्शनचं आउटपुट काय आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे, म्हणजे कोणत्या क्रिया घडून येतात. बघा काय म्हटलं आहे, काही वेळा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यामध्ये आण्विक ऑक्सिजनची आण्विक क्रियाशील हायड्रोकार्बनशी अभिक्रिया होते आणि क्रियाशील रॅडिकल्सची निर्मिती होते. हे रॅडिकल्स परत ऑक्सिजन, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईडशी अभिक्रिया घडते आणि या अभिक्रियेच्या मालिकेच्या शेवटी काय तयार होते, बघा, ओझोन वायूचा संचय होतो, नायट्रोजन ऑक्साईडची पुनर्निर्मिती होते आणि नायट्रिक ऑक्साईड जे आहे हे नष्ट होते. तर आता मला सर्वात आधी तुम्ही हे सांगा की हा जो क्वेश्चन आहे हा कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे, ही अभिक्रिया आपल्याला पर्यावरणमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये दिलेली आहे. बघा, हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे फोटोकेमिकल स्मॉगमध्ये, म्हणजे त्यांनी तुम्हाला फोटोकेमिकल स्मॉगमध्ये ज्या रिॲक्शन घडून येतात त्या रिॲक्शन दिलेल्या आहे आणि त्याचं आउटपुट विचारलेलं आहे. तर हे फोटोकेमिकल स्मॉग काय असतो, बघा, परत हे पर्यावरणीय समस्येमधला एक टॉपिक आहे. फोटोकेमिकल स्मॉग काय असतो, बघा, स्मोक प्लस फॉग या दोघांच्या निर्मितीमधून काय तयार होते, फोटोकेमिकल स्मॉग. हे एक पर्यावरणीय प्रदूषण आहे आणि पर्टिक्युलरली हे एक वायू प्रदूषण आहे, बरोबर आहे. मग आपल्याला स्मॉगचे दोन प्रकार दिलेले आहे, कुठले कुठले, एक दिलेला आहे फोटोकेमिकल स्मॉग आणि त्यालाच यलेचा स्मॉग देखील म्हणतात आणि दुसरा दिलेला आहे लंडन स्मॉग, बरोबर आहे. त्यानंतर फोटोकेमिकल स्मॉग कशामुळे तयार होते, तर हा होते नायट्रोजन ऑक्साईड्समुळे, आणि लंडन स्मॉग कशामुळे तयार होते, तर तो होते सल्फरचे ऑक्साईड्समुळे किंवा सल्फर ऑक्साईडमुळे, राईट. मग आता हे दोन्ही काय आहेत, बघा, सल्फर ऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड हे दोन्ही घटक काय आहेत, तर हे दोन्ही घटक प्राथमिक प्रदूषके आहेत, ज्याला आपण प्रायमरी पोल्युटंट असं म्हणतो. हे दोन्ही काय आहे, प्रायमरी पोल्युटंट. आता प्रायमरी पोल्युटंट काय असते हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणार. सर्वात आधी कुठल्याही रिॲक्शनमुळे किंवा सर्वात आधी जो घटक तयार होतो किंवा जे प्रदूषक तयार होतात त्यांना आपण प्रायमरी पोल्युटंट म्हणतो. मग हे प्रायमरी पोल्युटंट परत दुसऱ्या घटकासोबत रिॲक्ट होऊन आणखी काही प्रदूषके तयार करतात, त्यांना आपण सेकंडरी पोल्युटंट म्हणतो, राईट. मग आता हे प्रायमरी पोल्युटंट कसे तयार होतात, तर बघा, ज्या काही इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी आहे, जे काही वाहने आहेत किंवा ज्या काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहे, त्या सर्व गोष्टींचा बाय प्रोडक्ट म्हणून हे नायट्रस ऑक्साईड किंवा सल्फर ऑक्साईडची निर्मिती होत असतात. पर्टिक्युलरली आपण इंडस्ट्री, उद्योगधंदे किंवा वाहनांमधून निघणारा धूर हे सर्व कन्सिडर करू, यामधून हे दोन्ही पदार्थांची निर्मिती होत असते. आता हे दोन्ही पदार्थ म्हणजे हे दोन्ही वायू एकदा का पर्यावरणामध्ये आले, म्हणजे हवेमध्ये आले, तर हे काय होणार, हवेमध्ये जे इतर वायू आहेत यांच्यासोबत रिॲक्ट करणार आणि यांच्यासोबत रिॲक्ट केल्यानंतर हे सेकंडरी पोल्युटंट तयार करणार, हे त्या लक्षात. तर सेकंडरी पोल्युटंट म्हणजेच काय, तर हा जो स्मॉग आहे हा पण एक प्रकारचा सेकंडरी पोल्युटंट आहे. मग हा जर सेकंडरी पोल्युटंट आहे तर हा कसा तयार होतो, तर त्यासाठी जी रिॲक्शन आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, आता आपण पर्टिक्युलरली फोटोकेमिकल स्मॉग बघू, कारण आपल्याला क्वेश्चन फोटोकेमिकल स्मॉगवर विचारलेला आहे. बघा, हा कसा तयार होतो, तर इथे तुम्हाला दिलं असेल बघा, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे, म्हणजे कारखाने असणार, उद्योगधंदे असणार, वाहने असणार, ठीक आहे, यांमुळे वातावरणामध्ये कुठला वायू तयार होतो किंवा कुठला वायू उत्सर्जित केला जातो, तर तो असते नायट्रोजन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड कन्सिडर कर, ठीक आहे. आता हा जेव्हा NO2 वातावरणामध्ये सोडला जातो तेव्हा यांच्या मधातला जो बॉन्ड असतो, केमिकल बॉन्ड असते ना, हा बॉन्ड वीक असतो. हा बॉन्ड वीक असल्यामुळे जसे हे वातावरणामध्ये जाणार, तर हे वातावरणामध्ये गेल्यानंतर जे सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहे, ह्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स यावर ॲक्ट होतात.
म्हणजेच काय, त्यांच्यावर क्रिया करतात आणि याच्या मधातला जो बॉन्ड आहे तो ब्रेक केला जातो. आता हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय होणार, तर बघा हे जे नायट्रस ऑक्साईड आहे किंवा नायट्रोजन डायऑक्साईड, आपण एक्झाम्पल घेऊ, ते जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे यांची रिॲक्शन कशासोबत होणार, तर अल्ट्राव्हायलेट रेडिएशनसोबत, म्हणजे सूर्याच्या किरणांसोबत. आता सूर्याची किरणे काय करणार, यांच्या मधातला बॉन्ड ब्रेक करणार. मग बॉन्ड ब्रेक झाला तर काय काय रिलीज होणार, तर एक रिलीज होणार नायट्रोजन मोनॉक्साईड आणि एक काय रिलीज होणार, ऑक्सिजन. मग जेव्हा सिंगल ऑक्सिजन रिलीज होतो तर त्याला आपण कुठला ऑक्सिजन म्हणतो, याला आपण म्हणतो ॲटोमिक ऑक्सिजन. म्हणजेच हे कोणतं झालं, हे बघा ॲटोमिक ऑक्सिजन, ज्याला मराठीमध्ये आपण आण्विक ऑक्सिजन म्हणतो, राईट. मग आता एकच मिनिट, हा झाला आण्विक ऑक्सिजन. आता हा आण्विक ऑक्सिजन जो आहे, म्हणजे ॲटोमिक ऑक्सिजन जो आहे, तो अनस्टेबल आहे. मग त्याला स्टेबल होण्यासाठी तो काय करणार, दुसऱ्या कुठल्या तरी वायूसोबत किंवा घटकांसोबत रिॲक्ट होणार, जेणेकरून त्याला स्टेबिलिटी मिळणार. मग हा ओ कोणाशी रिॲक्ट करणार, तर हा जो ओ आहे म्हणजे ऑक्सिजन, हा वातावरणामध्ये जे इतर ऑक्सिजन आहे, म्हणजे ओ टू, आता इथं प्रॉपर ऑक्सिजन झाले, राईट, यांच्यासोबत रिॲक्ट होणार. मग आता मला सांगा, हा झाला मॉलेक्युलर ऑक्सिजन आणि हा झाला ॲटोमिक ऑक्सिजन, या दोघांची रिॲक्शन झाली तर काय तयार होणार, ओ थ्री, म्हणजेच हे काय झालं, ओझोन, राईट. असं पण होते. आणि दुसरी केस काय असते बघा, एकतर अशा पद्धतीने होणार किंवा दुसरा ऑप्शन काय असते, की हा जो ॲटोमिक ऑक्सिजन आहे, हा ॲटोमिक ऑक्सिजन परत याच एनोसोबत, म्हणजे नायट्रोजन मोनॉक्साईडसोबत रिॲक्ट होणार आणि परत तो काय तयार करणार, नायट्रोजन डायऑक्साईडच तयार करणार. कारण आता हे हवेमध्ये आहे ना, मुक्त आहे, तर तो कोणाशीही रिॲक्ट करणार, कशासाठी, फक्त स्टेबल होण्यासाठी. तर रिॲक्शन होऊन परत तीच सेम पदार्थ तयार होणार, एक पॉसिबिलिटी ही पण आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी ही पण आहे की ओझोन तयार करणार, राईट. पण आता बघा, कधी कधी काय होते, इन जनरल बघा, ही रिॲक्शन झाली म्हणजे एनो झाला आणि हा ॲटोमिक ऑक्सिजन जो आहे, हा ऑटोमिक ऑक्सिजन रिलीज झाल्यानंतर मला सांगा, वातावरणामध्ये फक्त ऑक्सिजनच आहे का, हा ऑक्सिजनच आहे का, नाही. तर या व्यतिरिक्त बाकी पदार्थ देखील आहेत. कोणते कोणते आहे, तर इथं स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्समध्ये सर्व येणार. मग मला सांगा, मिथेन असतात, हायड्रोजन असतात, कार्बन असतात, हे सर्वच्या सर्व पदार्थ ऑलरेडी वातावरणामध्ये आहे. मग हा ऑक्सिजन, म्हणजे ॲटोमिक ऑक्सिजन, स्वतःला स्टेबल करण्याकरिता यांच्याशी पण रिॲक्ट होऊ शकतो, राईट. आणि यांच्याशी रिॲक्ट झाल्यानंतर मग तो कुठले कुठले पदार्थ तयार होतात, तर बघा, परत नायट्रिक ॲसिड तयार होऊ शकते, त्यानंतर पॅन तयार होऊ शकते, अल्डेहाइड तयार होऊ शकते, म्हणजे हा वेगवेगळ्या हायड्रोकार्बनसोबत रिॲक्ट होणार, ओझोन देखील तयार होऊ शकते. आणि जेव्हा हे सर्व सेकंडरी पदार्थ तयार होतात, कारण आता एक पर्टिक्युलर रिॲक्शन झाल्यानंतर तयार झालेले आहे, म्हणून हे काय आहे, सेकंडरी. तर हे जेव्हा सेकंडरी पदार्थ तयार होतात, हे ॲज अ प्रदूषक, पोल्युटंट म्हणून ॲक्ट होतात. आणि वातावरणामध्ये यांचा एक जाड असा थर तयार होतो, म्हणजे पूर्ण एक थर साचतो, ज्याला आपण फोटोकेमिकल स्मॉग असं म्हणतो. म्हणजे स्मॉगची व्हिजिबिलिटी जी असते ही अगदी डाऊन असते. म्हणजे स्मॉग जर का असेल तर आपल्याला समोरच्या गोष्टी दिसत नाही, ज्याला आपण व्हिजिबिलिटी म्हणतो. तर असं हे जे धुरके आहे, याला इंग्लिश सॉरी त्याला मराठीमध्ये आपण धुरके म्हणतो, फोटोकेमिकल धुरके. तर असे हे धुरके तयार होत असते. मग मला सांगा, आपल्याला विचारलं काय काय आहे, तर आपल्याला हेच सेकंडरी पोल्युटंट विचारलाय. तर प्रायमरी पोल्युटंट कोणते झाले, प्रायमरी पोल्युटंट झाले हे, राईट. मग या प्रायमरी पोल्युटंटची रिॲक्शन कोणासोबत झाली, अल्ट्राव्हायलेट रेडिएशनसोबत. त्यानंतर हे पदार्थ तयार झाले, यांनी परत रिॲक्ट केलं आणि हे पदार्थ तयार झाले, हे इथे दिलं आहे. हे सर्व काय झाले, सेकंडरी पोल्युटंट झाले. आणि हे का होतं आहे, तर याला कारण बघा. एक तर पहिलं म्हणजे प्रदूषणामुळे हे प्रायमरी पोल्युटंट जे आहे ते वातावरणामध्ये जात आहे. सेकंड, वाढतं तापमान, म्हणजे जागतिक तापमानामुळे डायरेक्ट अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स जे आहे याची इंटेन्सिटी वाढत आहे, याचं प्रमाणही वाढत आहे, आणि त्यामुळे ही सर्व प्रोसेस घडून येत आहे. म्हणजे हे काय झालं, एक पर्यावरणीय प्रदूषण झालं. मग यांच्यामुळे काय काय तयार होणार, हेच आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग काय तयार होणार बघा, मला सांगा वन बाय वन काय तयार होतंय. ओझोन वायूचा संचय होतोय, तर बिलकुल होतोय. हा जो एक ॲटोमिक आहे, हा ॲटोमिक ऑक्सिजन मॉलेक्युलर ऑक्सिजन सोबत तयार होऊन ओझोन पण तयार करतोय, म्हणजे ऑक्सिजन तयार होतोय, सॉरी ओझोन तयार होतोय, राईट. त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईडची पुनर्निर्मिती होते, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रोसेस रिव्हर्स पण होऊ शकते. काय होणार, परत हा नायट्रोजन ऑक्साईडच होता, राईट, याची रिॲक्शन अल्ट्राव्हायलेट रेडिएशनसोबत झाली, म्हणजे बॉन्ड ब्रेक झाला, त्यांनी नायट्रोजन मोनॉक्साईड तयार केलं आणि एक
ॲटोमिक ऑक्सिजन तयार केलं. परत काय होणार, तर परत असं पण होऊ शकते की हेच दोन स्टेबल होण्याकरिता एकमेकांशी परत रिॲक्ट करणार आणि नायट्रोजन डायऑक्साईडच फॉर्म करणार. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईडची पण काय होऊ शकते, पुनर्निर्मिती होऊ शकते. तिसरं काय दिलं आहे बघा, नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते नष्ट होते. तर हा जो आहे याला एकतर नायट्रोजन मोनॉक्साईड म्हणा किंवा याला नायट्रिक ऑक्साईडसुद्धा म्हणू शकता. तर हा नायट्रिक ऑक्साईड फॉर्म पण होते आणि परत जर का स्टेबल होत असेल तर तो नष्ट देखील होते. ठीक आहे, तर त्यामुळे नायट्रिक ऑक्साईड नष्ट देखील होऊ शकते. तर जेव्हा ही फोटोकेमिकलची रिॲक्शन होते तेव्हा वरीलपैकी सर्व बाय प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. तर अशा पद्धतीचा हा एकदम चांगला क्वेश्चन होता, थोडा लॉजिकल होता. तर तुम्हाला हे जे रिॲक्शन आहे ह्या माहीत असणं आवश्यक आहे आणि तुमचे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर असणं देखील महत्त्वाचे आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. बघा क्वेश्चन नंबर 43 मध्ये काय विचारलं आहे, खालील विधाने पहा. विधान ए, तपांबराची म्हणजे ट्रोपोस्फियरची रुंदी विषुववृत्ताजवळ सर्वाधिक आहे. आणि नेक्स्ट दिलाय विधान, अभिसरण प्रवाह म्हणजे कन्व्हेक्शनल करंट विषुववृत्तावरील उष्णता खूप उंचीपर्यंत घेऊन जातो. आता बघा, हा आपण जनरली क्लायमेटोलॉजीमध्ये पण स्टडी करतो. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार, विधान आर हे विधानेचे योग्य कारण आहे. म्हणजे हे जे आहे हे याचं काय आहे, करेक्ट कारण आहे. बघा, विषुववृत्ताजवळ ट्रोपोस्फिअरची लांबी का जास्त असते, कारण तिथे कन्व्हेक्शनल करंटमुळे. आता हा कन्सेप्ट काय आहे बघा, ही डायग्राम तुम्हाला माहीतच असेल, हे आहे वातावरणातील विविध थर. आता वातावरणातील विविध थरांमध्ये सर्वात पृथ्वीजवळचा सर्वात वरचा थर म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठाला किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सर्वात लगतचा थर कुठला आहे, तो झाला ट्रोपोस्फिअर, ज्याला आपण म्हणतो तपांबर. राईट, आता ही तपांबराची जर आपण लांबी बघितली म्हणजे किती लांबपर्यंत आहे, तर त्याची लांबी आपल्याला जवळजवळ दिली जाते 13 किलोमीटर. पण जर का आपण ओव्हरऑल पृथ्वीचं कन्सिडर केलं तर ओव्हरऑल पृथ्वीमध्ये विषुववृत्ताजवळ त्याची लांबी किती आहे, तर ते आहे 18 किलोमीटर. म्हणजे बघा, तुम्हाला ह्या डायग्राममधून लक्षात येत असं, हे बघा इथे 17 दिलं आहे, ही जी लांबी आहे ही लांबी जास्त आहे. बघा म्हणजे इथे विषुववृत्त आहे तर ही लांबी जास्त आहे ॲज कम्पेअर टू हे पोल. हे बघा, पोलजवळ याची लांबी जी आहे ही कमी आहे. मग असं का आहे हाच प्रश्न आपल्याला विचारला आहे. तसं का होते बघा, आता आपल्याला माहीत आहे की हे झालं पृथ्वीचा हा पृष्ठभाग. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात वरचा थर आहे म्हणजे लगतचा थर आहे. तर इथे लांबीमध्ये असे व्हेरिएशन्स का दिसून येतात, तर याला कारणीभूत आहे तो म्हणजे कन्व्हेक्शनल करंट, अभिसरण प्रवाह. आता हा प्रवाह काय असते तुम्हाला माहीत आहे. बघा, जेव्हा एखाद्या पदार्थाच्या जे मॉलिक्युल्स असतात तर त्या मॉलिक्युल्समुळेच जर का एक प्रवाह किंवा करंट तयार होत असेल तर त्याला आपण कन्व्हेक्शनल करंट म्हणतो. म्हणजेच काय, आता बघा तुम्हाला ह्या डायग्राममध्ये लक्षात येणार. बघा, हे एक पातेल आहे असं आपण कन्सिडर करू, यामध्ये पाणी आहे. आता खालून आपण त्याला आग लावली म्हणजे आग दिली, उष्णता दिली, तर उष्णतेमुळे काय होणार, ह्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, हे वाढायला लागणार. मग आता जसं तापमान वाढणार तर मला सांगा, सुरुवातीला सर्व पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहे त्यांचं तापमान वाढणार आहे का, नाही. तर याला लागून म्हणजे जिथून आपण उष्णता देतोय, राईट, बघा जिथून आपण उष्णता देतोय आधी इथले मॉलिक्युल्स गरम होणार, बरोबर, यांचं तापमान वाढणार. हे मॉलिक्युल्स गरम झाले की हे मॉलिक्युल्स वरच्या दिशेने प्रवाह करणार, बरोबर आहे. कारण जसं आपण उष्णता देतो त्याने काय होते, डेन्सिटीवर परिणाम होते आणि ते वरच्या दिशेने वाहायला लागतात. तर मग हे वर जाणार. आणि आता बघा, खालचं पाणी जर का वर जात असेल म्हणजे खालचे मॉलिक्युल्स जर का वर जात असतील तर त्यांना रिप्लेस करण्यासाठी वरचे जे थंड पाणी आहे ते खाली येणार, राईट. आता हे खाली आल्यानंतर परत काय होणार, हे थंड पाणी परत गरम होणार, हे परत वर जाणार, मग परत वर थंड झालेलं पाणी खाली येणार, परत गरम होणार, परत वर जाणार. आणि हे असा करत करत यांचे असं सर्क्युलरमध्ये असे करंट तयार होतात, त्याला आपण कन्व्हेक्शनल करंट म्हणतो, राईट. तर हे पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत तुम्हाला माहीत असेल मॅन्टलमध्ये पण अशा प्रकारचं करंट तयार होतात, म्हणजे आपण म्हणतो ना अस्थिनोस्फियरपासनं. तर ह्या करंटमुळे, या कन्व्हेक्शनल करंटमुळे तपांबरांची जी लांबी आहे त्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन्स दिसून येते. आता हे एक्झॅक्टली हे व्हेरिएशन्स कसे दिसून येते बघा, आता इथे काय होणार मला सांगा, विषुववृत्ताजवळ तापमान सर्वात जास्त आहे,
आपण म्हणतो ना की सर्वात जास्त तापमान कुठे असणार, विषुववृत्ताजवळ. का? कारण सूर्याची किरणे जी आहे ती डायरेक्टली विषुववृत्तावर येतात. मग आता सूर्यकिरणांमुळे इथलं तापमान जास्त आहे, इथलं तापमान जास्त असल्यामुळे हवा काय होणार, तर हवा ही जास्त दूरवर जाणार. का दूरवर जात आहे? कारण बघा, सूर्यकिरणांमुळे आधी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ असलेली हवा गरम होणार. हवा गरम झाली की गरम झालेली हवा जी आहे ती वर जायला सुरुवात करणार, आणि जशी गरम हवा वर जाणार तशी वरच्या थरात असलेली थंड हवा ही काय होणार, खाली येणार. आता ही परत खाली आली की काय होणार, सूर्यप्रकाशामुळे ही पण हवा गरम होणार, ही परत वर जाणार, परत वरची हवा काय येणार, खाली येणार, आणि अशा पद्धतीने हा कन्व्हेक्शनल करंट तयार होणार. आणि हे विषुववृत्तावर होत असल्यामुळे, विषुववृत्तावर हा कन्व्हेक्शनल करंट असल्यामुळे ही जी हवा आहे ही फार दूरवर प्रवाहित होते, म्हणजे दूरपर्यंत ती प्रवास करते, म्हणून हिची जी लांबी आहे ही जास्त आहे. आता मला सांगा, पोलवर असं होणार का? नाही. कारण पोलवर कन्व्हेक्शनल करंट येणार का? नाही. कारण तेवढं अमाऊंटची जी उष्णता आहे किंवा तेवढं अमाऊंटचं जे तापमान आहे ते पोलवर असते का? नसते. त्यामुळे ते हवा जी आहे, म्हणजे गरम हवा जी आहे ती फार लांबपर्यंत प्रवाह करत नाही, त्यामुळे हिची लांबी पण कमी आहे. पण विषुववृत्तावर तापमानामुळे हवा जी आहे ही दूरवर काय होते, प्रवाहित होते. त्यामुळे विषुववृत्तावर तपांबराची उंची जी आहे ती जास्त आहे. तर हा एक भूगोलमध्ये पण विचारला जाऊ शकते हा प्रश्न. तर असा हा सिम्पल एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला होता. तर इथे काय येणार मग याचा ॲन्सर? करेक्ट ॲन्सर येणार विधान आर, हे विधानेचे योग्य कारण आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. बघा काय दिलाय, खाली दिलेली विधाने बघा. एका परिसंस्थेत परस्पर संबंधी एकच अन्न साखळी असते. त्यानंतर नेक्स्ट, प्रत्येक अन्न साखळीचा प्रारंभ हा स्वयंपोषी हरित वनस्पतीपासूनच किंवा उत्पादकांपासून होतो. आणि तिसरं स्टेटमेंट दिलंय, परिसंस्थेतील काही सजीव एकाच वेळी एकापेक्षा जास्त अन्न साखळ्यांमध्ये कार्यरत करतात. अगदी सिंपल क्वेश्चन आहे, याचा ॲन्सर तुम्हीच मला सांगा. बघा, अन्न साखळीवर हा कन्सेप्ट आहे, सॉरी क्वेश्चन आहे. बघा, पहिलं स्टेटमेंट काय म्हणते, एका परिसंस्थेत परस्पर संबंधी एकच अन्न साखळी असते. परत एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलं आहे, मला सांगा एका परिसंस्थेमध्ये केवळ एकच अन्न साखळी असणार का? नाही. कारण आपण अन्न जाळे, फूड वेब हा कन्सेप्ट सुद्धा स्टडी करतो. मग तिथे काय असते की अनेक अन्न साखळ्या असतात, आणि या अन्न साखळी जे आहे हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दुसऱ्या अन्न साखळीला देखील काय असते, कनेक्टेड असते. आणि अशा प्रकारे अन्न साखळींचे जे जाळे तयार होते त्याला आपण अन्न जाळे म्हणतो. मग कुठल्याही परिसंस्थेत एकच अन्न साखळी असते का? नाही. तर इथे हे स्टेटमेंट काय येणार, रॉंग येणार, कारण एकच दिलं आहे. नेक्स्ट, प्रत्येक अन्न साखळीत प्रत्येक अन्न साखळीचा प्रारंभ म्हणजे सुरुवात हा स्वयंपोषी हरित वनस्पतीपासूनच होतो किंवा उत्पादकांपासून होतो. आता बघा, आपण अन्न साखळींचे दोन प्रकार शिकतो. कुठले कुठले? तर अन्न साखळीची सुरुवात कुठनं होते, सुरुवात म्हणजे काय? तर अन्न साखळीच्या सुरुवातीला कोण येणार? अन्न साखळीच्या सुरुवात जी होत असते ती उत्पादकांपासून होत असते. उत्पादक कोण असते? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. मग एक अन्न साखळी जी हरित वनस्पतीपासून तयार होणार, कारण वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि मग या वनस्पतीवर प्राथमिक भक्षक, सेकंडरी भक्षक म्हणजे द्वितीय भक्षक असं होत अन्न साखळी कम्प्लीट होणार, राईट. तर मग जिथं हरित वनस्पतीपासून अन्न साखळीची सुरुवात होते त्या अन्न साखळीला आपण काय म्हणतो, त्याला आपण ग्रेझिंग फूड चेन असं म्हणतो, राईट. म्हणजे ही कोणती झाली? तर ही झाली हरित वनस्पतीपासून किंवा उत्पादकांपासून तयार होणारी, म्हणजे तृणभक्षक अन्न साखळी. याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार, तृणभक्षक अन्न साखळी. तृणभक्षक अन्न साखळी म्हणजे कुठली, ज्याची सुरुवात तृण म्हणजेच हरित वनस्पतीपासून होणार. पण काही अन्न साखळी अशी असते की ज्यांची सुरुवात जी आहे ही सूक्ष्मजीवांपासून होते, म्हणजेच कोणापासून होणार, डेट्रिटसपासून होणार. त्यांना म्हटलं जाते डेट्रिटस फूड चेन. त्यांना कोणतं म्हणतं जातं? डेट्रिटस फूड चेन. मग यांची सुरुवात कोणापासून होते? तर त्यांची सुरुवात ही विघटकांपासून होत असते. विघटक म्हणजेच कोण? तर हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यापासून सुरुवात होते. सूक्ष्मजीव काय करतात, म्हणजे सुरुवातीला काय येणार, कुजलेले पदार्थ येणार. मग कुजलेल्या पदार्थांवर हे सूक्ष्मजीव काय करणार, एक क्रिया घडून आणणार, त्यांचं विघटन करणार. मग त्या सूक्ष्मजीवांपासून जेव्हा अन्न साखळीची सुरुवात होते अशा अन्न साखळीला आपण डेट्रिटस किंवा विघटक अन्न साखळी असं म्हणतो.
असतं. हे अन्न साखळींचे दोन प्रकार आहेत, तृणभक्षक आणि विघटक. तृणभक्षक मध्ये कशापासून सुरुवात होणार? हरित वनस्पतीपासून. आणि विघटक मध्ये कशापासून सुरुवात होणार? सूक्ष्मजीवांपासून. मग इथे काय म्हटलंय आपल्याला, प्रत्येक अन्न साखळीचा प्रारंभ दिला आहे. प्रत्येक अन्न साखळीचा होतो का? नाही होत. म्हणजे हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. तिसरं काय दिलंय बघा, परिसंस्थेतील काही सजीव एकाच वेळी एकापेक्षा जास्त अन्न साखळ्यांमध्ये कार्यरत करतात. म्हणजे हा कन्सेप्ट अन्न जाळे आपण बघितलाय की एकच प्राणी अनेक वेळा अनेक अन्न साखळीचा काय असू शकतो, भाग असू शकतो. म्हणजे तिसरं जे स्टेटमेंट आहे, तर तिसरं स्टेटमेंट हे काय आहे, करेक्ट आहे. तर आपल्याला काय विचारलंय बघा, वरीलपैकी असत्य नसलेला, म्हणजे आपल्याला सत्य शोधायचं आहे, विधानांचा पर्याय निवडा. मग सत्य कोणतं आहे? पहिलं आहे का सत्य? नाही. दुसरा आहे का? नाही. म्हणजे काय येणार? सी. फक्त सी दिला आहे का? नाही, इथे सी पाहिजे होतं. म्हणजे करेक्ट येणार ऑप्शन नंबर 4, फक्त विधान सी हे त्याचं काय येणार, आन्सर येणार. बघा, काही पर्यावरणमध्ये काही टॉपिक्स असे आहेत जे रिपीटेड आहे, म्हणजे त्यावरच वारंवार क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45, खाली दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, इकोटोन्समधील जैवविविधता ही लगतच्या जीवसमुदायांपेक्षा जास्त असते, आणि इकोटोन हा दोन लगतच्या जीवसमुदायांच्या मधील संक्रमणात्मक प्रदेश असतो. आता हे दोन्ही विधान कसे आहे? तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. दोन्ही विधान कसे आहे? बरोबर आहे. आता इकोटोन हा कन्सेप्ट काय आहे? जेव्हा आपण परिसंस्था आणि परिसंस्थेचे प्रकार शिकतो तेव्हा आपण इकोटोन हा कन्सेप्ट स्टडी करतो. इकोटोन काय असते? जेव्हा दोन परिसंस्था एकमेकांच्या लगत असतात तेव्हा त्यांच्या मधातला जो बॉर्डर एरिया असतो त्यांना आपण इकोटोन म्हणतो. बघा, हे झालं लँड, म्हणजे हे झालं भूस्थिर परिसंस्था, ठीक आहे, आणि ही झाली ॲक्वॅटिक परिसंस्था, म्हणजे जलीय परिसंस्था. आता या दोन्ही परिसंस्थेचा बॉर्डर एरिया जो असणार, म्हणजे ह्या दोन्ही परिसंस्था जिथं एकमेकांच्याला आपण काय म्हणतो की एकमेकांच्या जवळ असतात, किंवा दोन्ही परिसंस्था मिक्स होतात, तर त्यांच्या मधातला जो झोन असतो ज्याला आपण ट्रान्झिशनल झोन म्हणतो किंवा मराठीमध्ये संक्रमणात्मक झोन म्हणतो, त्यालाच इकोटोन म्हटल्या जाते. म्हणजे मला सांगा, एकदम इकडे जंगल आहे, घनदाट वन परिसंस्था आहे, आणि इकडे काय आहे, समुद्र आहे, किंवा आपण असं कन्सिडर करू, हा ठीक आहे, समुद्र, हा समुद्र कन्सिडर करू. मग मला सांगा, इथपर्यंत कम्प्लिटली जंगल आहे, अचानक समुद्र तयार होत असते का, किंवा समुद्र लागतो का? नाही. तर यांच्या मधात एक बाउंड्री एरिया तयार होतो. मग बाउंड्री एरिया म्हणजे काय? तर इकडे पूर्ण घनदाट जंगल असणार. मग हळूहळू जंगल जे आहे हे विरळ होत जाते, म्हणजे हळूहळू वृक्षांची संख्या कमी होते, छोटे छोटे गवत यायला लागते, थोडं विरळ होत जाते, आणि नंतर मग तिकडनं समुद्र तयार होते. तर हा जो मधातला प्रदेश असतो, तर या मधातल्या प्रदेशाला आपण काय म्हणतो, जो बॉर्डर एरिया असतो दोन परिसंस्थेच्या मधातल्या, त्याला आपण म्हणतो इकोटोन. तो काय असतो? ट्रान्झिशनल झोन असतो. म्हणजे एक परिसंस्थेचं ट्रान्झिशन हे दुसऱ्या परिसंस्थेमध्ये होत असते संक्रमणात्मक, तर तो झाला इकोटोन. मग आता यामध्ये आढळून येणाऱ्या प्रजाती, तर यांमध्ये आढळून येणाऱ्या प्रजातींसाठी आपण अजून एक कन्सेप्ट स्टडी करतो ज्याला आपण म्हणतो एज इफेक्ट. हा कन्सेप्ट पण आहे तुम्हाला, ज्याला आपण म्हणणार किनार परिणाम. आता हा किनार परिणाम काय असतो? बघा, जर का आपण या इकोटोनमध्ये, पर्टिक्युलरली इकोटोनमध्ये असणाऱ्या प्रजातींचा जर विचार केला, तर आपल्या लक्षात येणार की ह्या एवढ्या इकोटोनमध्ये ह्या प्रजाती आहेत ज्या ऑलरेडी या जंगलातील प्रजाती होत्या. म्हणजे जंगलमध्ये असणाऱ्या प्रजातींपैकी इथं किती झालं, 1, 2, 3, 4, 5 पाच प्रजाती ह्या जंगलच्या आहे. तर या जंगलमध्ये असणाऱ्या पाच प्रजातींपैकी आपण असं कन्सिडर करू की दोन प्रजाती, म्हणजे तिथले दोन सजीव प्राणी येणार किंवा वनस्पती येणार, हे इथे आढळून येणार, आणि तीन जे आहेत ते इथे आढळून येणार नाही. म्हणजे या इकोटोनमध्ये आढळून येणार नाही, पाचपैकी दोन आढळून येत आहे. आणि सेम कशासाठी येणार? ॲक्वॅटिकमध्ये 1, 2, 3, 4, 5 इथे पण पाच आहे, तर या पाचपैकी पण तीन प्रजाती या इकोटोनमध्ये आढळून येणार, बाकी दोन आढळून येणार नाही. मग आता इथे किती आढळून यायला पाहिजे होते? तर तीन इकडच्या आणि दोन इकडच्या, म्हणजे पाच. पण जर का आपण मोजले तर इथे एक्स्ट्रा पण प्रजाती आढळून येतात. म्हणजेच काय? अशा काही प्रजाती की ज्या या ॲक्वॅटिक परिसंस्थेचा पण पार्ट नव्हते,
जलीय परिसंस्थेचा पण पार्ट नव्हते आणि जंगल परिसंस्थेचा पण पार्ट नव्हते. म्हणजेच काय की ॲडजेसंट ज्या दोन परिसंस्था आहेत, आजूबाजूच्या दोन परिसंस्था आहे, त्यापैकी जास्त प्रजाती म्हणजे जास्त सजीव या ट्रान्झिशन झोनमध्ये, या इकोटोनमध्ये आढळून येतात आणि त्यालाच आपण किनार परिणाम म्हणजे एज इफेक्ट म्हणतो. जसं सेम आहे बघा, आता इथे तुम्ही वाघ कन्सिडर करा. वाघ हा जंगलमध्ये राहतो, पण मला सांगा वाघ हा किनाऱ्यावर राहणार का, इकोटोनमध्ये राहणार का? नाही. पण तेच जर का आपण विचार केला तर बेडूक, आता मला सांगा बेडूक हा जंगलांमध्येही आढळून येणार आणि तोच बेडूक त्या किनाऱ्यामध्ये पण आढळून येणार. म्हणून अशा काही प्रजाती अशा असतात ज्या केवळ जंगलांमध्येच आढळतात, तर काही प्रजाती अशा असतात की ज्या जंगलमध्येही आढळून येणार आणि ह्या इकोटोनमध्ये पण आढळून येणार. जसं इकडे आहे कासो, आता मला सांगा कासो हा पाण्यात पण आढळून येणार आणि हा जो किनारा आहे म्हणजे इकोटोन आहे त्या किनाऱ्यावरही कासो आढळून येणार. पण हा जो व्हेल मासा आहे, हा व्हेल मासा फक्त समुद्रामध्येच आढळून येणार, हा किनारा इकोटोनमध्ये आढळणार का? तो नाही. तर असे काही प्रजाती आहे, हे इकोटोनमध्ये तर असतातच, पण या व्यतिरिक्त तिथे आणखी काही नवीन सजीवांची निर्मिती देखील झालेली असते. आणि एकंदरीत जर का आपण मोजले तर ॲडजेसंट म्हणजे ही परिसंस्था आणि ही परिसंस्था यांच्यापेक्षा जास्त प्रजाती आपल्याला या इकोटोनमध्ये आढळून येतात, त्याला आपण एज इफेक्ट म्हणत असतो. तर हा कन्सेप्ट पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि त्यावरच क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, इकोटोनमधील जैवविविधता ही लगतच्या जीवसमुदायांपेक्षा जास्त असते, तर बिलकुल असते. आणि इकोटोन हा दोन लगतच्या जीवसमुदायांमधील संक्रमणात्मक प्रदेश आहे, तर बिलकुल आहे. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी कोणती कारणे जैवविविधतेच्या ऱ्हासासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात? विचारलं काय आहे? जैवविविधतेचा ऱ्हास आणि त्याच्यासाठी असणारी कारणे कोणती? सिंपल क्वेश्चन आहे बघा. परदेशी जीव प्रजातींचा प्रवेश, तर हे बिलकुल आहे. ठीक आहे, परदेशी जीव प्रजातींचा प्रवेश ज्याला आपण इन्वेझिव्ह स्पेसिस म्हणतो, जेव्हा आपण स्पेसिसचे टाईप्स बघतो त्यामध्ये इन्वेझिव्ह स्पेसिस आहे. म्हणजे काय? अशी एक प्रजाती जी काय करणार, एखाद्या विशिष्ट परिसंस्थेमध्ये जर का तिला आणलं तर त्या परिसंस्थेच्या ज्या ओरिजिनल प्रजाती होत्या त्यांना ती काय करते? मारून टाकते. त्यांना ती ऱ्हास, त्यांचा ऱ्हास होऊन जाते. तर अशा प्रजाती जर का आणत असेल तर तिथे आधी असलेली जैवविविधतेचा ऱ्हास होतो. जसं आपण याचे अनेक एक्झाम्पल पाहिले, महाशीर मासा हा एक एक्झाम्पल आहे, किंवा काँग्रेस ग्रास ज्याला आपण म्हणतो, तर काँग्रेस ग्रास पण हे त्याचं एक्झाम्पल आहे. तर यामुळे होणार. नेक्स्ट, अधिवासांचे विखंडन. म्हणजे बघा, एक प्रॉपर एक अधिवास असतो, राईट, आणि त्या अधिवासामध्ये तो प्रजाती किंवा तो जो सजीव आहे तो राहत असतो. पण यांचे जर विखंडन झाले, म्हणजे सपोज इथं जर रस्ता बांधला सरकारने, तर मग काय होणार? हे जंगलांचे दोन भाग होणार. इथे मध्यात त्यांना बॅरियर तयार होणार, किंवा एखादा प्रोजेक्ट येत आहे, वस्ती येत आहे, जे काही होत असेल, तर त्यांचा जो प्रॉपर एरिया आहे जिथे ते सातत्याने राहतात फिरतात, तर त्यांचा तो एरिया, तर त्यांच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन जर का आले, त्यांच्यामध्ये विखंडन जर का आले, तर काय होणार? तिथे असलेले प्राणी जे आहे, वनस्पती आहे, त्यांचा ऱ्हास होणार. नेक्स्ट, अधिवासाची अवनती आणि ऱ्हास, म्हणजे सेम आता जे मी तुम्हाला सांगितलं. नंतर शिकार आणि प्राणी यांच्या अवयवांची बेकायदेशीर व्यापार. आता यांचा अवयवांचा जर का व्यापार होत असेल, म्हणजेच काय होणार? यांची शिकार होणार आणि शिकारीमुळे जैवविविधतेचा ऱ्हास होतो, किंवा वृक्षतोड आहे, वनस्पतींची तोड आहे, हे सर्व. आणि कीटकनाशके. बघा, अनेक कीटकनाशके जी आहेत ही पर्यावरणीय वनस्पती आणि सजीवांसाठी धोकादायक असते आणि त्यामुळे पण त्यांचा ऱ्हास होतो. तर आपल्याला विचारलं काय आहे? जैवविविधतेच्या ऱ्हासासाठी कोणती कारणे आहे? तर वरीलपैकी सर्व कारणे ही जैवविविधतेच्या ऱ्हासासाठी कारणीभूत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. इथे बघा काय विचारलंय. जैव वस्तुमानाचा मनोरा म्हणजेच पिरामिड ऑफ बायोमास खालीलपैकी कोणती विधाने खरे नाहीत? विचारलं आहे, लक्षात घ्या. पिरामिड ऑफ बायोमास बद्दल कोणती विधाने खरे नाही. आता पिरामिड ऑफ बायोमास कशाचा असतो? बघा, आपल्याला पर्यावरण मध्ये तीन पिरामिड दिलेले आहे, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास अँड पिरामिड ऑफ एनर्जी. तर त्यातलं काय विचारलं आहे? पिरामिड ऑफ बायोमास. हे कसं लक्षात ठेवायचं? जैव वस्तुमान म्हणजे एक्झॅक्टली काय? तर सिंपल लक्षात ठेवायचं, त्याचं वजन, वेट. वेट म्हणजेच काय? बायोमास. सिंपल लँग्वेजमध्ये त्यांच्या पिरामिडबद्दल आपल्याला विचारलंय. बघा, सामान्यपणे प्रत्येक पोषण पातळीनुसार संक्रमित होणारे जैव वस्तुमान ही कमी होत जाते,
त्यामुळे हा मनोरा उपडा असतो, इन्व्हर्टेड असतो, असं स्टेटमेंट दिलं. आता बघा, हे जे पिरॅमिड असतात, हे पिरॅमिडचे दोन प्रकार असतात. एक असतो सरळ पिरॅमिड जो असा दिसणार, आणि एक असतो उपडा पिरॅमिड जो असा दिसणार. मग आता हे पिरॅमिड काय दर्शवतात, आधी तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, जिथनं सुरुवात होते अन्न साखळीची, किंवा एक रिलेशन आपण कन्सिडर करू, तर हा झाला बेस, राईट. मग याच्यावर डिपेंड असणारा जो दुसरा थर आहे तो आपण असा ठेवतो, ठीक आहे. त्यानंतर या थरावर या थरावर डिपेंड असणारा तिसरा, त्यानंतर याच्यावर डिपेंड असणारा चौथा, हे असे थरावर थर जर का आपण रचले तर त्यांनी पिरॅमिड तयार होतो. आता पिरॅमिड ऑफ नंबर म्हणजे काय, तर सपोज आपण कन्सिडर करू जिथनं अन्न साखळी सुरू होते, तर त्या सर्वांचे नंबर जर का 1000 असेल तर यांचा थर हा मोठा झाला. मग आता या नंबरवर, म्हणजे हे झालं वनस्पती सपोज, मग आता या वनस्पतींवर जे अन्नासाठी अवलंबून आहे प्राथमिक भक्षक, आपण कीटक कन्सिडर करू, तर हे कीटक जर का यांचं जर का नंबर 700 असणार, तर मला सांगा या 1000 पेक्षा यांचा थर कसा असणार, लहान असणार, ठीक आहे. मग या कीटकांवर आणखी कोणी भक्षक डिपेंड आहे, त्यांचा नंबर जर आपण कन्सिडर केला तर त्यांचे नंबर 200 येणार, मग यांचा थर छोटा झाला. या भक्षकांना खाणारे जो दुसरा भक्षक आहे, तर त्यांचे नंबर जर का सपोज आपण कन्सिडर करू 50 आहे, म्हणजे त्यांचा थर कमी आहे, तर असे असे हे थर कमी होत जाते. जेव्हा आपण हे थरावर थर रचतो तर असा हा पिरॅमिड तयार होते. मग आता हा पिरॅमिड बघा, इथनं आपण कन्सिडर करत आहे, हा झाला बेस म्हणजे पाया. पायापासून कन्सिडर केलं तर जसं जसं आपण वर जातो आहे, यांची थर जे आहे हे छोटे छोटे होत आहे, म्हणजे हा झाला असा स्ट्रक्चर. आता हा असा पिरॅमिड म्हणजे हा सरळ पिरॅमिड, कारण जनरली पिरॅमिड हा असा असतो, राईट. पण काही केसमध्ये काय असते की हे उलटं असते. उलटं म्हणजे कसं, आता बघा, जे उत्पादक आहे तर उत्पादकांचं आपण असं कन्सिडर करू की उत्पादक 80 आहे, तर त्यांचा थर असा झाला. पण या उत्पादकांवर डिपेंड असणारे जे भक्षक आहे त्यांची संख्या जर का 300 असणार तर यांचा थर मोठा होणार, म्हणजे तो असा होणार, राईट. त्यानंतर आता हे 300 डिपेंड असणारे यांची नंबर जर का जास्त असेल तर त्यांचा थर मोठा होणार, म्हणजे हा अशा पद्धतीने तयार होणार. तर हा झाला उपटा, म्हणजेच इन्व्हर्टेड पिरॅमिड. मग आता बघा, जेव्हा पिरॅमिड ऑफ नंबर असतो तर पिरॅमिड हा नंबर दोन्ही टाईपचे असतो, सरळ आणि इन्व्हर्टेड. त्यानंतर पिरॅमिड ऑफ बायोमास, तर पिरॅमिड ऑफ बायोमास देखील दोन्ही प्रकारचा असतो, एक असतो सरळ आणि एक असतो इन्व्हर्टेड. आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेचा जो पिरॅमिड असतो तो मात्र एकच प्रकारचा असतो, तो नेहमी सरळ असतो. हे तीन कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग आपल्याला विचारलं काय आहे पिरॅमिड ऑफ बायोमास, मग यांनी काय म्हटलं, सामान्यपणे प्रत्येक पोषण पातळीनुसार हे जे थर मी म्हटले त्याला आपण काय म्हणणार, पोषण पातळी, ठीक आहे. हे झाल्या पोषण पातळी 1, 2, 3, इथनं सुरू होते 1, 2, 3, ठीक आहे. संक्रमित होणारे जैव वस्तुमान कमी होत जाते, म्हणजे एक मधून जेवढे बायोमास 2 जाणार ते हे कमी होत आहे, परत हे कमी होत आहे, परत हे कमी होत आहे, अशा पद्धतीने. त्यामुळे हा मनोरा इन्व्हर्टेड असतो. आता मला सांगा, या बेसपासनं जर का जैव वस्तुमान कमी कमी होत जात आहे तर हा पिरॅमिड इन्व्हर्टेड होणार की सरळ होणार, सरळ होणार. मग इथे इन्व्हर्टेड येणार का, नाही, तर इथे सरळ येणार. सरळ किंवा याला उभा म्हणतो, राईट, किंवा याला इंग्लिशमध्ये अपराईट असं म्हणतो आपण, अपराईट पिरॅमिड. का बरं अपराईट येणार इथे, इथे अपराईट येणार कारण यांनी काय दिलेलं आहे की जैव वस्तुमान कमी होत आहे. हां, त्यांनी जर म्हटलं असतं की जैव वस्तुमान वाढत जात आहे तर मग तिथे काय आलं असतं, इन्व्हर्टेड आलं असतं. तर त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. नेक्स्ट बघा, जलीय परिसंस्थेमधील अन्न साखळ्यांमध्ये जैव वस्तुमानाचा मनोरा हा उभा असू शकतो. तर आता आपल्याला हे माहीत आहे, हे पण स्टेटमेंट करत द्या, नेहमी जलीय परिसंस्थेचा जो पिरॅमिड आहे जैव वस्तुमानाचा हा कसा असतो, हा इन्व्हर्टेड असतो, म्हणजे हा उपडा असतो, राईट. म्हणजे हे पण चुकीचं आहे. तर विचारलं काय आहे, खरे नाही, कोणते कोणते खरे नाही, विधान ए आणि बी दोन्ही काय आहे, चूक आहे. म्हणजे करेक्ट काय ना, ऑप्शन नंबर 4. बघा, जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48 बघा काय दिलाय, पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची
आयुसीएनची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली आहे? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे 1948 मध्ये. तुम्हाला माहित आहे इंटरनॅशनल आयुसीएन स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? आयुसीएनची स्थापना 1948 या वर्षी करण्यात आली आहे. आयुसीएन कशासाठी कार्य करते तर आपल्याला माहीत आहे कशासाठी आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर, म्हणजे काय की नेचरमध्ये जे फ्लोरा आणि फना आहे, म्हणजे आपण एकंदरीत वनस्पती आणि प्राणी जर का कन्सिडर केले तर त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांचं जतन करण्यासाठी आयुसीएन ही संस्था काम करते. तर याची स्थापना कधी करण्यात आली होती? 1948 मध्ये. आणि आयुसीएनची रेड लिस्ट ही फार महत्त्वाची असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49 बघा. खालील दिलेली विधाने पहा. मानवी हस्तक्षेपाच्या आधारे परिसंस्थेचे नैसर्गिक परिसंस्था आणि मानवनिर्मित परिसंस्था असे दोन प्रकार पडतात. आणि सागरी परिसंस्था, सरोवरे, तलाव, नद्या इत्यादी परिसंस्थेचा समावेश भूस्थिर परिसंस्थेमध्ये, म्हणजे टेरेस्टेरियल इकोसिस्टीममध्ये होतो. खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत, म्हणजे सत्य आपल्याला ओळखायचे आहे. मला सांगा कुठलं सत्य आहे. सिंपल क्वेश्चन आहे, पहिलं स्टेटमेंट जे आहे ते सत्य आहे. मानवी हस्तक्षेपाच्या आधारे, म्हणजे एखादी जर का परिसंस्था असेल तर त्या परिसंस्थेमध्ये मानवाचा रोल काय आहे, मानवाची भूमिका काय आहे, त्याच्या आधारावर परिसंस्थेचे किती प्रकार असतात तर हे दोन, नैसर्गिक परिसंस्था आणि मानवनिर्मित परिसंस्था. जिथे मानवाचा काहीच रोल नाही आहे, मानवाची काहीच भूमिका नाही आहे, अशा परिसंस्थेला नैसर्गिक परिसंस्था म्हणू. आणि जी मानवाने तयार केलेली आहे तिला काय म्हणणार, मानवनिर्मित परिसंस्था. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नेक्स्ट काय दिलंय बघा. सागरी परिसंस्थेमध्ये सरोवरे, तलाव, नदी इत्यादी परिसंस्थेचा समावेश हा भूस्थिर परिसंस्थेमध्ये होतो. ती भूस्थिर परिसंस्था आहे का? नाही. हिला आपण काय म्हणणार, जलीय परिसंस्था, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. जलीय परिसंस्थेचे परत किती प्रकार येतात तर यामध्ये येतात गोड्या पाण्याची परिसंस्था आणि सागरी परिसंस्था. राईट, गोड्या पाण्याची परिसंस्था आणि सागरी परिसंस्था याचे परत दोन प्रकार असतात. कोणते कोणते? लेंटिक आणि लोटिक. लोटिक म्हणजे कोणती? जिचं पाणी जे आहे ते प्रवाहित आहे, जे पाणी कॉन्स्टंटली फ्लो होत आहे, तर ती झाली लोटिक. आणि लेंटिक म्हणजे कोणतं? तर जिचं पाणी कसं आहे, स्थिर आहे. तर हे जलीय परिसंस्थेचे प्रकार आहे. तर फक्त विधान ए हे काय आहे, बरोबर आहे, आणि विधान बी जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 50. जीवावरणाच्या वरच्या सीमेजवळील जीवन खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे मर्यादित झालेले आहे? पुरेशा आर्द्रतेचा अभाव, त्यानंतर ऑक्सिजनची कमतरता, त्यानंतर कमी दाब व कमी तापमान, आणि वरीलपैकी सर्व. तर करेक्ट आन्सर काय येणार याचं? करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 4. आता बघा, जीवावरण काय आहे, ज्याला आपण बायोस्पियर म्हणतो. जीवावरण म्हणजे पृथ्वीवरील असे आवरण जिथे आपल्याला सजीव आढळून येतं. म्हणजे सरळ सरळ आहे, पृथ्वीवरचं असं आवरण किंवा पृथ्वीवरची अशी जागा जिथे जीवन आहे. कोणतं जीवन? मानवी जीवन येणार, किंवा प्राणी आहे, किंवा सजीव आढळून येतात, असं जो थर आहे किंवा असं जो आवरण आहे त्याला आपण म्हणणार जीवावरण. मग मला सांगा, एखाद्या सजीवांची निर्मिती कुठे होणार? जिथे तीन गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? पाणी आहे, जमीन आहे, आणि हवा आहे, म्हणजे वातावरण आहे. म्हणजे जिथं काय येणार? शिलावरण, त्यानंतर जलावरण आणि वातावरण. जिथे या तीनही गोष्टी आहेत अशा ठिकाणी जीवन असणार, बरोबर आहे, अशा ठिकाणी सजीवांची वाढ होणार, त्यांची निर्मिती होणार, मग अशा ठिकाणाला म्हटलं जाते जीवावरण. पण या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी एकाच वेळी असायला हव्या. तर आता हे झालं जीवावरण. मग या जीवावरणवर रिसर्च करणारे एक सायंटिस्ट होते, ज्यांचं नाव होते हचिसन. तर त्यांचे क्रायटेरिया आपण यूज करतो. मग हचिसन यांनी काय म्हटलं की पृथ्वीवर जरी तिन्ही गोष्टी आहेत तरी सर्व ठिकाणी सेम जीवावरण नाही आहे. पृथ्वीवरचे असे काही जागा आहेत किंवा असे काही प्रदेश आहेत की जिथे फार कमी सजीव आपल्याला आढळून येतात किंवा तिथे जास्त सजीव नाही आहे. मग असे कोणते थर आहे? तर बघा, 11,000 किलोमीटर पेक्षा जास्त खोल जर का आपण जात असेल, म्हणजे हे कुठं खोली कशावरून मोजणार आपण?
समुद्रसपाटीपासनं. तर समुद्रसपाटीपासनं 11,000 किलोमीटर खाली आपल्याला जीवावरण आढळून येणार नाही, म्हणजे तिथे कुठलेही सजीव नसतात. त्यानंतर 9,000 किलोमीटरपेक्षा वर, म्हणजे वर वातावरणामध्ये कुठलाही जीवावरण आढळून येत नाही, म्हणजे तिथे पण कुठलेही सजीव आढळून येत नाही. उर्वरित पृथ्वीवर मात्र आपल्याला जीवन आढळून येते. मग त्यापैकी पण बघा, सपोज पोल आहे, ध्रुव आहे, फार जास्त थंडी आहे, गोठलेले आहे, तिथे आपल्याला जीवावरण आढळून येणार नाही. त्यानंतर मोठे मोठे पर्वत असतात, मग पर्वतांचे जो उंच भाग आहे तिथं आपल्याला आढळून येणार नाही जीवावरण. तर पृथ्वीवरील असे काही प्रदेश आहे की तिथे आपल्याला कुठलंही जीवन जे आहे सजीवांचं ते आढळून येत नाही. तर मग हे कशाने लिमिट झालेलं आहे, आपल्याला विचारलं काय आहे, बघा आपल्याला विचारलं आहे मर्यादा. हे कशामुळे मर्यादित झालं आहे तर मला सांगा, वरचं म्हटलंय, वरचं म्हणजे कोणतं येणार, 9,000 किलोमीटरपेक्षा वर आपल्याला जीवन का आढळून येत नाही मला सांगा. तिथे आर्द्रता असते का, प्रॉपर ह्युमिडिटी असते का, नाही, त्याचा अभाव आहे. ऑक्सिजनची कमतरता हे पण आहे, जसं जसं आपण वातावरणामध्ये वरवर जाणार ऑक्सिजनची लेवल कमी होते, तिथे कमी दाब असते, तापमान पण कसं असते कमी होत जाते. तर ह्या सर्व गोष्टींमुळे 9,000 किलोमीटरच्या वर आपल्याला जीवावरण आढळून येत नाही. तर असं हे कोणी दिले आहे क्रायटेरिया, हे हचिसन या शास्त्रज्ञांनी दिलेले आहे, तर हे लक्षात ठेवायचे. तर बघा अशा प्रकारे आपले पर्यावरणचे 10 प्रश्न होते जे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला परत व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जे तुम्हाला टार्गेट्स दिलेले आहे, त्यानंतर नेक्स्ट संडेला परत तुमच्याशी टेस्ट होणार. तोपर्यंत थँक्यू. आणि तुम्हाला हे जे एक्सप्लेनेशन आहे यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.